हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवूया भोपळ्याची डाळ। त्यासाठी लागणार आहे भिजवलेली मसूर डाळ, भोपळा, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी थोडंसं तेल, क्रश केलेले लसूण, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। कुकरमध्ये भिजवलेली डाळ ॲड करा। दुधी भोपळा स्वच्छ धुवून साल काढून त्याचे मोठे काप करून घ्यावे। डाळीसोबत भोपळ्याचे काप ॲड करा। बारीक चिरलेला कांदा ॲड करा। उभ्या चिरलेल्या मिरच्या ॲड करा। बारीक चिरलेला टमॅटो ॲड करा। थोडंसं पाणी ॲड करा। सर्व एकत्र मिक्स करा। झाकण लावून 4 शिट्ट्या करा। डाळ चांगली शिजली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी थोडं तेल तापवा। क्रश केलेले लसूण ऍड करा। थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, हिंग, कढीपत्तीची पानं, हळद, लाल तिखट पावडर, गोडा मसाला, याची चांगली फोडणी करा। ही खमंग फोडणी शिजलेल्या डाळीमध्ये ऍड करा। छान मिक्स करा। आता ऍड करा चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करा। मंद आचेवर डाळीला 2 ते 3 मिनिटं शिजवा। बारीक चिरलेल्या कोथिंबीरनी गार्निश करा आणि गरम गरम सर्व्ह करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।